डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. गृहमंत्री अमित शहांचा हल्ला बोल. पुण्यातील कार्यक्रमात नीलम गोरेंकडून अमित शहांना प्रबोधनकारांचं पुस्तक भेट. शहांनी पुस्तक स्वीकारलं पण बोलणं टाळलं. काल सात मराठीवर एक बातमी मी बघितली, त्यामध्ये असं लिहिलं होतं की सरकार शोधा आणि बक्षीस मिळवा. सामच्या बातमीची फडणवीसांकडून दखल. बातमीचा संदर्भ देत केली राज्य सरकारवर टीका. आपण नेहमी नाव वाढतो की एक प्रथा आहे, ही पद्धत आहे, आणि कधी कोणाचे घर फोडले नाही. आमदार शिवेंद्रराजेंना उदयनराजेंनी दिली घर फोड्याची उपमा. साताऱ्यात नारळ फोड्या गँग फिरत असल्याच्या टीकेला दिलं जोरदार प्रत्युत्तर. माझं चॅलेंज आहे 30 वर्ष राहिलेल्या आमदारांना, या माझ्या धरणगावला जर हेमा मालिनीच्या गालासारखे रोड नसले. खडसेंवर टीका करताना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल. बंगळुरूतील घटनेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन. शिवसेना आणि राष्ट्रवादी आक्रमक. मनसेचाही इशारा. भाजप मात्र आंदोलनात नाही.